पालिकेच्या सुरू असलेल्या कामामुळे शिंदे चौकातील खड्ड्यात अनेक वाहने अडकून पडली. विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला. भागवत टॉकीज ते चोपडपर्यंत अमृत योजनेतून काम सुरू आहे, परंतु काम खराब होत असल्यानं आणि वेळेवर होत नसल्यानं सोमवारी सकाळी अनेक वाहनं शिंदे चौकात रस्ता खचल्यानं अडकून पडली होती. यावेळी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे हे तात्काळ इथं येऊन क्रेनच्या सहाय्यानं वाहनं बाजूला केली आणि रस्ता व्यवस्थित करून घेतला. यावेळी अमोल शिंदे यांनी आपलं मनोगत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. चोपाड ते दत्त चौक असा हा मधला रस्ता आहे. इथं अमृत योजनेतून लाईन घालण्याचं काम झालं होतं, पण वास्तविक लाईन घातल्यानंतर तिथं प्रॉपर ती लाईन बुजवणं त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम असतानासुद्धा त्यांनी तसं न करता ज्या लाईन खांदली गेली ती तिथल्याच मातीनं बुजवल्यामुळं ती लाईन आता मोठ्या प्रमाणात खचत आहे. थोडासाही पाऊस पडला, कुठलं पाणी आलं तर लोकांना दिसत नाही. आणि आज सकाळपासून बघितलं असेल तीन तीन गाड्या त्याच्यामध्ये खचलेल्या आहेत. आज येणारी प्रत्येक गाडी त्यामध्ये खचते का काय अशी परिस्थिती आहे. लोकांना आपला जीव मुठीत घेऊन इथून गाडी चालवावं लागते आहे. वारंवार सोलापूर शहरामध्ये अपघात होत आहेत, लोकांचे ॲक्सिडेंट होऊन जीवावर बेता लागलेला आहे. असा असतानासुद्धा प्रशासन असेल कॉन्ट्रॅक्टर हे सुधारण्याच्या मानसिकतेत नाहीत. ही गेंड्याच्या कातडीचे झालेत का काय असं वाटायला लागलं आहे. आपल्या सोलापूरकरांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे सगळे मक्तेदार आणि हे सगळे अधिकारी करायला लागलेले. कारण तुम्ही बघत असेल सोलापुरामध्ये अशा पद्धतीच्या घटना तर रोज व्हायला लागल्यात, पण आता लोकांच्या जीवावर बेता लागल्या. मी याच्या आधी खूप वेळा सांगितलं की आर्थिक नुकसान झालं तर सहन करू शकतो, पण कुणाचा पाय तुटा लागला आहे, कुणाचा हात तुटाला आहे, जीव चालला आहे, अशा घटना व्हायला लागलेल्या आहेत. सोलापूर शहरामध्ये येत असणारे बाहेरगावचे नागरिक विचार करतात की शहरात एंट्री करायची कुठून, कारण एंट्री केल्यानंतर कुठं गाडी अडकेल, कुठं फसेल, आणि मग ती काढायला कुणाला फोन करा, कुणाला बोलवून घ्या, म्हणजे असे नाहक लोकांना त्रास देण्याचं काम या ह्याच्याकडून चाललेलं आहे. लवकरात लवकर मी आयुक्तांना डेंगरे पाटील साहेबांना विनंती करतो की हा रस्ता रिपेरी करावा, अन्यथा लोक खरंच रोष करून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. लवकरात लवकर हा दत्त चौक ते थिएटरकडे जाणारा रस्ता आहे तो लवकरात लवकर रिपेरी करावा.